मतांची जर का मतांची बेरीज केली तर मला कल्पना तुम्ही जे सांगताय तर ती सुद्धा जागा भाजपच्या विरोधातच त्याचा निकाल लागला असंच गृहित धराल पाहिजे की एकत्र राहून मतांची बेरीज करणं आणि मतांमध्ये फाटाफूट न होऊ देणं हे आता आमच्या सगळ्यांचं काम आहे. म्हणजे सहानुभूती तुम्हाला सिलेक्टिव्ह सहानुभूती पाहिजे हे मतदार स्वीकारत नाही. पण चिंचवडमध्ये जो अपक्ष उमेदवार राहुलकरांनी उभे राहिले तुम्हाला असं वाटतं का की चिंचवड ही मला म्हणून आताच लेटेस्ट त्यांचं अपडेट माहित नाही चिंचवड मतदारसंघात काय किती फेऱ्या झाल्या किती फेऱ्या झाल्यात आणि राहुलकरांनी आघाडीतला त्यांचा फरक किती आहे. म्हणजेच काय की त्या भाजपच्या विरोधातल्या मतांची संख्या ही वाढते आता ती मतं एकत्र करणं हे मोठं आव्हान आहे. हे मोठं आव्हान आहे. ह्या दोघांची जर का मतांची बेरीज केली तर मला कल्पना तुम्ही जे सांगताय तर ती सुद्धा जागा भाजपच्या विरोधातच त्याचा निकाल लागला असंच गृहित धराल पाहिजे. की राहुल कलाटे आणि नाना दोघं माझ्याकडे आले होते दोघांपैकी एकाला जर तिकीट दिलं असतं आणि एकच उमेदवार असतात तर ती जागा सुद्धा. मग तेच माझं मत आहे ना की भाजपच्या विरोधात मतांची संख्या वाढत चाललेली आहे. मतदार आता जागरूक होत चाललेले आहेत. आता हे आमच्यावरती आहे की एकत्र राहून मतांची बेरीज करणं आणि मतांमध्ये फाटाफूट न होऊ देणं हे आता आमच्या सगळ्यांचं काम आहे. उद्धवजी कसब्यामध्ये जो पराभव आहे भाजपचा तुम्हाला कारण काय वाटतं? टिळक घराण्यात उमेदवारी न देणं प्रचारासाठी आणणं या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण झालेलं आहे. एक तर टिळकांचं घराणं मी काय झालं शेवटच्या टप्प्यामध्ये मी माझं एक मनोगत मी भाषण नाही म्हणणार मनोगत मी व्हिडिओच्या माध्यमातून तिकडे दिलं होतं आणि त्याच्यात मी म्हटलं होतं की वापरा आणि फेका ही जी त्या भारतीय जनता पक्षाची नीती आहे ती नीती हे सर्वत्र वापरतात. त्याचप्रमाणे त्यांनी शिवसेनेबाबत सुद्धा तेच केलं की जोपर्यंत शिवसेनेची आवश्यकता होती तोपर्यंत त्यांनी शिवसेनेचा वापर केला अकाली दलाचा केला तिकडे ममता समता जयललिता सगळ्यांबाबतीतच त्यांनी तसं केलेलं आहे आणि इथे तर टिळकांच्या घराण्याचा वापर करून त्यांनी त्यांना बाजूला करून टाकलं. तोही राग मना तिथल्या लोकांच्या मनात होता. त्याच्यानंतर गिरीश बापटांसारखा एक ज्येष्ठ नेता गिरीश बापटांचा उमेदीचा काळ मी पाहिलेला आहे कारण तेव्हा शिवसेना प्रमुख वगैरे पुण्यात येणं जाणं असायचं आणि गिरीश बापट तसे एक कार्यकर्ता म्हणून लढत होते हे सुद्धा बघितलं. त्यांना सुद्धा त्यांची तब्येत म्हणजे मी फार मला हे मी राजकारण बोलत म्हणून बोलत नाहीये पण गिरीश बापटांचा मी फोटो पाहिला तर ऑक्सिजनच्या नळ्या लावून तो मी प्रचाराला आणताय. तसंच त्यांनी मनोहर पर्रिकरना आणलं होतं. मनोहर पर्रिकरना सुद्धा तसंच त्यांनी प्रचार करून घेतला पण मनोहर पर्रिकरांच्या नंतर त्यांच्या मुलाला बाजूला टाकून दिलं. तर ही जी काय वृत्ती आहे ना म्हणजे सहानुभूती तुम्हाला सिलेक्टिव्ह सहानुभूती पाहिजे हे मतदार स्वीकारत नाही. सर सध्या हक्कभंगाचे प्रस्ताव दोन्ही बाजूने दाखल करण्यात आलेले तिकडे संजय राऊत यांच्यावरती हक्कभंग आणलाय तर तिकडे मुख्यमंत्र्यांवर देखील आणलेला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय की त्याचे वक्तव्य होतं ते विरोधी पक्ष नेत्यांवर किंवा त्यांच्यावरती नव्हतं असं त्यांचं मग कोणावरती होतं कोणाबरोबर चहापान होतं त्यांचं त्याचंही स्पष्टीकरण झालं पाहिजे की मग कोणाबरोबरचं चहापान म्हणजे तुम्हाला देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं म्हणजे तुम्ही देशद्रोह्यांना चहापानाला बोलवलं होतं का आणि विरोधी पक्ष बद्दल ते नसेल तर मग आणखीन कोणाबरोबर तुमचं चहापान ठरलेलं होतं जे टळलं आणि ते जर का ते तथाकथित त्यांच्या दृष्टीने देशद्रोही होते किंवा असतील ते जर चहापानाला आले असते तर तुम्ही त्यांच्यावर चहापान केलं असतं का. उद्धवजी पण संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या बाबतीत जे मला मी नाही संजय राऊत दौऱ्यावरती आहे त्याला प्रत्यक्ष बोलून मला विचारावं लागेल तू नेमका काय बोललेला आहेस आणि ते बोलल्यानंतर मी माझं काय मत ते ठामपणाने बोलले. उद्धवजी सगळं त्यांचं विधान आहे ते आज तरी सामन्यात पण त्यांनी छापलेला आहे आणि त्यांनी सुद्धा तो जे काय बोललेलं ते सांगितलं त्याला तो आज उद्या येईल आल्यानंतर मी विचारेन त्याला. पहिलं म्हणून पहिलं माझं काय म्हणणं आहे की जर संजय राऊतांचं विधान असेल तर त्याच्याबद्दल हक्कभंग दाखल झालेला असेल तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नेमकं देशद्रोही कोण आणि ते कोणाला उद्देशून बोलले आणि कोणाबरोबर ते चहापान करणार होतं हे सांगायला पाहिजे.